नमस्कार, स्वागत आहे तुमचं गौरीज फूड जर्नीमध्ये. मी गौरी, तुमचं माझ्या गौरीज फूड जर्नी यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत करते. तर आजची आपली रेसिपी आहे शेवग्याची आमटी. शेवग्याची आमटी कशा पद्धतीने करायची त्याची एक मस्त रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे. चला तर मग व्हिडिओ हा आपण सुरू करूया. सर्वप्रथम मी इथे कुकरच्या भांड्यामध्ये मी एक वाटी मसुराची डाळ आणि अर्धी वाटी तुरीची डाळ अशी स्वच्छ धुवून ही अशी शिजवून घेतलेली आहे. त्याचबरोबर इथे मी 4 ते 5 शेवगे हे असे बारीक कट करून मीठ टाकून हे अशा पद्धतीने उकडून घेतलेले आहेत. चला तर मग रेसिपी ही आपण सुरू करूया. मी गॅसवरती एक पातेलं गरम करत ठेवलेलं आहे, त्यामध्ये मी साजूक तूप घालत आहे. हे पहा, साधारणपणे 2 ते 3 चमचे तूप हे घालायचे. तूप व्यवस्थित गरम झालं की त्यामध्ये मोहरी, जिरे, थोडंसं हिंग. मोहरी छान तडतडली की त्यामध्ये ठेसलेला लसूण जो आहे तो घालायचा आहे. हे सर्व मिश्रण छान असं हलवून घ्यायचं आहे. यामध्ये थोडीशी डाळ घालायची आहे. जेणेकरून आपली जी फोडणी आहे ती करपू नये यासाठी हळद घातली आहे थोडीशी मी. त्यानंतर थोडंसं मीठ घालायचे चवीप्रमाणे आणि लाल तिखट. साधारणपणे 1 चमचा मी इथे लाल तिखट हे घातलेलं आहे. आता हे वरण आपण राहिलेलं जे आहे ते घालून घेऊया, शिजवलेली डाळ. आणि इथे हे जे शेवग्याचं पाणी आहे, ते मी हे कुकर डाळ शिजवलेले जो डब्बा आहे माझा कुकरचा त्यामध्ये घालून असं विसळून घेत आहे, छान हलवून घेत आहे. आता यामध्ये मी आमसूल घालणार आहे. थोडंसं पाणी मी यामध्ये ॲड करते आहे. या आमटीमध्ये मी 4 ते 5 शेवगेच हे असे घातलेले आहेत. हे पहा, आता ही आमटी आपल्याला व्यवस्थित छान उकळून द्यायची आहे. तर इथे हे आपला अशी मस्तपैकी शेवग्याची आमटी ही तयार झालेली आहे. हे पहा, आमसुलाची चव देखील मस्त यामध्ये उतरली गेलेली आहे आणि झटपट तयार होणारी आणि पौष्टिक अशी शेवग्याची आमटी ही बनवलेली आहे. तर तुम्हालाही माझ्या याची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा. माझ्या रेसिपीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूयात आपण पुढील एका अशा नवीन व्हिडिओसोबत.